विचारवंत म्हणतात पुस्तकामध्ये संस्कृतीचं मस्तक असतं, तर काही तज्ञ लोकांना वाटून गेलं पुस्तकामुळे मानवी मनावरील मळक दूर होत, काही प्रज्ञ लोक म्हणूनही गेली पुस्तकामुळे माणूस शहाणा होईल असं नाही, तो मोठा होईल असंही नाही, पण तो विचारी आणि विवेकी मात्र नक्की आणि नक्कीच होईल. क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांचं आयुष्य म्हणजे एक विचारकोश, एक संदर्भकोश. ह्या संदर्भकोशातील प्रत्येक पान उलगडताना मला मनस्वी आनंद होतोय. या प्रत्येक पानाचा उलगडा म्हणजे क्रांतीभूमीचा इतिहास धगधगता ठेवणं. त्या क्रांतीभूमीत मी वाढले, या वाढण्याचा असणारा जो माझा अनुभव आहे, त्या अनुभवातून मी त्या भूमीची केलेली त्या इतिहासाच्या जपणुकी बरोबरच ती एक सेवा ठरेल. शिवाजी विद्यापीठाच्या 44व्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी दोन विलोभनीय व्यक्तिमत्वांना मानद डिलीट या पदवीनं सन्मानित करण्यात आलं. एक डॉक्टर सुधा मूर्ती आणि दुसरी महनीय व्यक्ती म्हणजेच डॉक्टर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी. त्यावेळी त्यांनी त्या दीक्षांत समारंभाच्या प्रसंगी स्नातकांना उद्देशून केलेलं भाषण, ते गहिवरून आलेले शब्द आणि काळजाला भिडणारे ते असणारे शब्द आजही मनावरती रुंजी घालतात. ते म्हणालेले होते, भगत सिंग, बाबू गेनो, किसन आहिर यांच्यासारखे स्वातंत्र्य सैनिक हुतात्मे जर यापूर्वीच जन्मास आले असते तर भारत अजूनही गुलामगिरीच्या सुचुंकले अडकून पडला नसता. आज भारताला 50 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाली, तरीही माझा शेतकरी, काबाड कष्ट करणारा शेतमजूर असणारा समाज अजूनही अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला आहे. त्यांच्यासाठी या विद्यापीठातील गाऊन घातलेल्या व्यक्तींनी पदाचे अलंकार बाजूला ठेवावे आणि त्यांना अज्ञानाच्या खाईतून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी त्यांच्यासाठी संघर्ष करायला शिका, त्यांना न्याय द्यायला शिका. आजही या शब्दांची मला आठवण होते. हुतात्मा परिसरामध्ये साखर कारखाना ही स्वतःची मालकी नसते, साखर कारखाना ही स्वतःची मालकी नसते, तर ती एक आपण विश्वस्त म्हणून आपण त्याचे असतो हा विचारांचा केंद्रबिंदू आजही सत्ता आणि मत्ता या ठिकाणी आजही तिथे प्रेरणास्थानी असलेला पाहावयास मिळतो. मुलींच्यासाठी मोफत वसतिगृह, 2 रुपयामध्ये पोटवर जेवण, श्रमिकांच्या मोलमजूर करणाऱ्यांच्यासाठी साखर शाळा, अशा विविध असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून आजही हुतात्मा पॅटर्न हा महाराष्ट्रात नावलौकिकात असलेला आपणास दिसतो. माझ्या कारखान्याच्या परिसरातील प्रत्येक आंब्याची फोड माझ्या शेतमजूर करणाऱ्या त्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे असा असणारा त्यांचा विचार आजही तिथे त्या वाळवा परिसरामध्ये ती समाजसेवेची अमराई बहरलेली आपल्याला दिसते. खरंच मित्र हो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावरती प्रभाव टाकणाऱ्या 3 व्यक्ती असतात, एक आई, वडील आणि गुरुवर्य. तसेच क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी यांच्या जीवन गाथेवरती प्रकाश झोत टाकणाऱ्या 3 महनीय व्यक्ती आहेत, आई, वडील आणि गुरुवर्य. वडिलांनी त्यांना धडा दिलेला होता, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय ठेवायचा नाही, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय ठेवायचा नाही आणि कुणाच्या गवताच्या चुतुईच्या तोड्याची अपेक्षा करायची नाही. आणि म्हणूनच एक निस्वार्थी, निगर्वी क्रांती योगी त्या क्रांती भूमीत घडले. आईनी त्यांच्या जीवन पाटीवरती एक धडा गिरवलेला होता की तराजूच्या दोन पारड्यात एका बाजूला
सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा पैसा ठेव आणि दुसऱ्या बाजूला माणुसकीनं कमावलेली माणसं ठेव आणि संकटकाळी आर्ततेने हाक मार व कोंधावून एकते आणि म्हणूनच माणुसकीचा योद्धा त्या क्रांतीभूमीत घडला आणि आजही त्या वाळवा परिसरामध्ये माणुसकीची भिंत तितकीच भक्कम असलेली आपणास पाहावयास मिळते. गुरुवर्य क्रांतीसिंह नाना पाटील यांनी त्यांच्या हृदयावरती एक वाक्य कोरलेलं होतं. प्रसंगी जात विसरलास तरी चाले, पण कामात कष्ट करणाऱ्या ह्या शेतमजूर असणाऱ्या सर्वसामान्यांच्या साठी स्वीकारलेली ही जनसेवेची पात कधीही सोडू नकोस, म्हणूनच क्रांती नायक त्या क्रांती भूमीत घडले. त्यांच्या या कार्याप्रती मी शब्द फुलांची भावओजळ अर्पित करताना इतकंच म्हणेन, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांसी आधारू, क्रांती योगी,